मुंबईत झालेला दोन दिवस मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज पाहायला मिळत आहे. आपण जर एकंदरीत दृश्य बघितलं तर हा विले पार्ला या ठिकाणचं लोकेशन आहेत आणि या ठिकाणी आहेत. आपण जर दृश्यामध्ये बघितलं तर 2 ते 2.5 फुटाचं मोठमोठ्या खड्डे आहेत पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेलाचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देखील या खड्ड्यामध्ये गाड्यांचं अपघात होण्याची शक्यता आणि एखादी दुचाकी सवाराने पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये जर बाईक टाकलं तर त्याचे या ठिकाणी अपघात होऊ मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील आपण गाड्यांचं सकाळची वेळ आहे, या ठिकाणी हायवेला आहे, 60 गाड्या जात आहेत, मात्र या खड्ड्यामध्ये गेल्यानंतर गाड्यांचं डिसबॅलन्स होत आहे आणि त्याच्यामुळे आहे कुठे ना कुठे अपघात रोखण्यासाठी वेळेवर पालिका प्रशासन किंवा या संबंधित प्रशासन आहे खड्डा लवकरात लवकर बुजवला पाहिजे, कारण की पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये हे पाणी आहे खड्ड्यामध्ये पूर्ण भरून जातात. त्यामुळे वाहन चालकांना हे खड्ड्याचं आहे अंदाज मिळत नाही आणि या खड्ड्यामध्ये गाडी टाकल्यामुळे आहेत खड्ड्यात मोठा अपघात होतात आणि ज्याच्यामध्ये एखादी व्यक्तीचा वाहन चालकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर प्रशासनाने याची खबरदारी म्हणून घेऊन त्याला बुजवलं पाहिजे. कॅमेरामॅन अनिल पवारसोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.